पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस के पूर्व नगर अध्यक्ष शेख हुसैन के खिलाफ कार्रवाई के मामले में पुलिस अधीक्षक को नोटिस भेजा है। कल शेख हुसैन ने ईडी कार्यालय नागपुर में एक जनसभा को संबोधित करते हुए भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ आपत्तिजनक विकृत और अपमानजनक टिप्पणी की, जिसके ऊपर चंद्रशेखर बावनकुले ने तत्काल कार्रवाई करने की मांग की है। अत्यंत निंदाजनक खालच्या स्तराचं विधान शेख हुसैन यांनी काल केलं, शब्दातही बोलू शकत नाही इतकं वाईट विधान केलं आहे। त्याचा पेन ड्राइव्ह आम्ही डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टरला दिलाय। आमचे सर्व नागपूरचे आमदार प्रवीण दटके आमचे जे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही पोलिसांची भेट घेतली आणि पोलिसांना एवढंच म्हटलं की तुमच्याकडनं अपेक्षा होती आतापर्यंत की तुम्ही सुमोटो याचा दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता, पण पोलिसांनी सरकारच्या दबावामध्ये कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। आज मी स्वतः आणि प्रवीण दटके आम्ही दोघांनी एफआयआर दिलाय, पोलीस कंप्लेंट दिली आहे। आज आम्हाला अपेक्षा आहे की डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्याबद्दल एक छोटंसं आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर त्यांना एक एक महिना जेलमध्ये लावावं लागतं। आताही आम्ही कोणाचं समर्थन करणार नाही। जे आक्षेपार्ह विधानाचे आहेत चितळे ज्या आहेत सौ चितळे, त्यांना अजूनही जेलमध्ये राहावं लागत आहे। म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या बद्दल काही बोललं तर जेलमध्ये जा, आणि हे बेछूट विधानं करतात शेख हुसैन सारखे त्या ठिकाणी लोक। तर मला वाटतं की जर यांनी आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल। आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी जे काही करावं लागलं ते करू आम्ही, पण शेख हुसैन यांचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि तातडीनं जेवढ्या कलमा याच्यामध्ये बसतात कोणत्याही कलम चोरी पोलिसांनी करू नये, सर्व कलमा त्यांच्यावर लावल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावं लागेल।